नमस्कार. देशदूत संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज गणेश चतुर्थी, गणपती बाप्पा मोर्या, आणि या गणपतीच्या कृपेनेच आपण बघतोय आत्ताही बाहेर पाऊस चालू आहे. हा पाऊस खरंच आपल्याला खूप गरजेचा. सुरुवातीचा काळ तर कोरडाच गेला आहे आणि आत्ता कुठे ऑगस्टमध्ये पाऊस यायला लागला आहे आणि धरणं थोडीशी भरायला लागली आहे. आनंदाची गोष्ट आहे की बरीच धरणं आपल्या भागातली ही साधारण 80-90% भरली आहेत, काही पूर्ण पण भरली आहे. पण गतवर्षीची आठवण जर का आपण केली तर गतवर्षी जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत धरणं तुडुंब भरलेली होती. विसर्ग सुरू होता, गोदावरीला पूर देखील आला होता. अगदी डिसेंबरपर्यंत परतीचा पाऊस हा चालू होता. यावेळची परिस्थिती मात्र थोडीशी वेगळी. जून जुलै महिना जवळपास कोरडा गेल्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाचे दमदार आगमन झाले. जिल्ह्यात सर्वदूर कमी अधिक प्रमाणात मध्यम हलक्या स्वरूपाचा पाऊस अजूनही पडतोय. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या ठिकाणी पावसाचा जोर तर चांगलाच पाहायला मिळतो. त्यामुळे धरण साठ्यात वाढही झाली आहे. दारणा, गंगापूर ही धरणे तर 90% जास्त भरलेली आहेत. नांदूर मध्यमेश्वर असो किंवा दारणा असो, या धरणांमधनं विसर्ग देखील सुरू झालेला आहे. आपण ऐकतोय की आपल्याकडनं इतकं पाणी सोडलं गेलं आहे की जायकवाडीसुद्धा आता आपल्याला जायकवाडीला काही देणं लागणार नाही. या वर्षातलं इतकं पाणी आपण पुरवलेलं आहे. तर इकडे भावली, वालदेवी, काढवा, माणिकपुंज ही धरणंसुद्धा 100% भरलेली आहेत. दुष्काळी समजल्या जाणाऱ्या भागांची नाशिक जिल्ह्यातील परिस्थिती मात्र थोडीशी वेगळी होती. यावेळेस जुलै महिन्यात हा जो बागलाण, येवला, कळवण, नांदगाव, मालेगाव हा सगळा दुष्काळी समजला जाणारा जो भाग आहे, तिथे मात्र नेहमीच्या सरासरीपेक्षा सुरुवातीलाच जून जुलैमध्ये चांगला पाऊस झाला. तर त्र्यंबक, इगतपुरी, पेठ व सुरगाणा येथे सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला होता. मात्र ऑगस्टमध्ये ही सगळी तूट या पावसाने भरून काढलेली दिसते आणि सध्या तर चांगलाच पाऊस आपल्याला दिसतो. या पावसाचं नातं अर्थातच आपल्या असलेल्या पिकांशी. सुरुवातीला पाऊस कमी आणि नंतर मात्र जास्त, याचा फायदा आणि तोटा हा या नाशिक जिल्ह्यातील काही भागांना निश्चितच होणार आहे. खरीप हंगामातील मका, सोयाबीन, बाजरी, भुईमूग, मूग, उडीद, सूर्यफळ ही आधी खरीप पिकांना हा पाऊस लाभदायक ठरू शकतो. याबरोबरच बारमाही पीक असलेल्या ऊसासारख्या पिकांबरोबर डाळिंब, द्राक्ष या पिकांना झालेला हा पाऊस लाभदायक ठरणार. मात्र काही भागात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने बाजरी, सोयाबीन, इतर कडधान्यांना मात्र त्याचा फटका हा बसू शकतोय. सततच्या पावसाने कांद्याची रोपं खराब होऊ लागलेली आहेत. 10-15 हजार रुपये पायली या भावानं घेतलेली कांदे बियाणं आता उपयोगाची राहिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना फटका तर बसणारच आहे. भुईमूग, सोयाबीन आदी पिकांची जास्त पावसामुळे केवळ अधिक वाढच झाली आहे. परिणामी भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांना शेंगा लागण्याचे प्रमाण कमी आहे. 8-10 दिवसांपासून सूर्यदर्शन नसल्याने पिकं पिवळी पडू लागली आहेत. दुष्काळ पाचवीलाच पुजलेल्या सिन्नर, नांदगाव या भागात मात्र सुरुवातीपासून पाऊस चांगला होता. तो चांगला असल्याने नदी, नाले, धरणं ही सगळी दुथडी भरून वाहत आहेत. मात्र अतिपावसानं या तालुक्यातील खरीप हंगामाला काहीसा फटका बसलेला दिसतो. येवला, निफाड, मालेगाव, चांदवड, कळवण, दिंडोरी या भागात सुरुवातीला पाऊस चांगला झाला. त्यातील उपलब्ध ओलीवर खरीपाच्या पेरण्याही झाल्या. मात्र नंतर उघडीप पडली आणि दुबार पेरणीचं संकटही उद्भवलं. सध्या पाऊस बरा आहे त्यामुळे या भागात पिकाची परिस्थितीही चांगली आहे. मात्र अतिवृष्टी झाली तर पिकांना मात्र फटका हा बसू शकतो. खरीप हंगामात ज्यादा पावसाचा फटका जरी काही पिकांना बसला असेल आणि बऱ्याच भागात पिकांची नुकसानी झाली असेल, तरी या सगळ्या परिस्थितीमुळे धरणं भरली आहेत, नदी नाले भरले आहेत, कुठेतरी जमिनीत पाणी मुरतं आहे, विहिरींना पाणी आलं आहे, या सगळ्या परिस्थितीमुळे रब्बी हंगाम चांगला जाण्याची ही सगळी चिन्हं आपल्याला आता दिसत आहेत. रब्बी हंगामातील गहू, कांदे, ज्वारी
या आणि तसंच फळबागा यांना सुद्धा जरा बरे दिवस येतील असं तरी सध्या वाटतंय आणि ही वरुण राजाची कृपा आपल्यावर अशीच असू दे असंच हे सगळे शेतकरी म्हणतात. पाऊस पाणी आणि पीक या आजच्या कट्ट्यामध्ये सहभागी होत आहेत काही लोकप्रतिनिधी आणि काही शेतकरी. यामध्ये सहभागी होत आहेत खासदार हेमंत गोडसे, खासदार डॉक्टर भारतीताई पवार, आमदार आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, शेतकरी हिरामण शिंदे हे हर्सुले सिन्नरमधनं सहभागी होत आहेत, विजय नाना देवरे हे प्रगतिशील शेतकरी दाभाडी मालेगावचे आहेत, मीनाताई जगताप द्राक्षबागायतदार ओझर, कल्पनाताई शिंदे याही द्राक्षबागायतदार आहेत ओझरमधनं आणि तसंच नंदू फडोळ हे निफाडचे शेतकरी आहेत तेही सहभागी होत आहेत. ऐकूयात या सगळ्यांची मतं. यावर्षी साधारणतः पाऊसची सुरुवात निश्चित चांगली झाली होती, परंतु एक 8-10 दिवसापूर्वी जर आपण बघितलं तर आपले धरणं जवळजवळ 30-35% दरम्यान भरले होते, परंतु गेले आठवड्याभरापासून चांगल्या प्रकारे पाऊस या संपूर्ण धरणांच्या कॅचमेंट एरियामध्ये विशेषतः चांगला पाऊस झालेला आहे आणि म्हणून आजच्या मितीला जवळजवळ 80%हून अधिक धरणं भरलेले आहेत आणि म्हणून निश्चितच पाण्याचा जो साठा आपल्याला इतर पावसाळा झाल्यानंतर लागतो तो आजच्या मितीला समाधानकारक आहे. आणि त्याला जोड म्हणून शेतीच्या संदर्भामध्ये जर आपण बघितलं तर शेतीला पेरणीच्या वेळेस जो पाऊस लागतो तो मिळालेला आहे. दुसऱ्या पाळीचा पाऊस आपण म्हणतो तो देखील आता झालेला आहे. आणखीन याचप्रमाणे जर पाऊस पुन्हा एकदा झाला साधारण सप्टेंबर च्या दुसऱ्या आठवड्यानंतर तर मला असं वाटतं का शेतीला हा पोषक असा शेवटच्या टप्प्यामध्ये ते पीक घेण्यासाठी निश्चित शेतकऱ्यांना त्याचा फायदा त्या ठिकाणी होईल. दुसरं गेले 7 ऑगस्टला आपल्या संपूर्ण देशभरातून प्रथमच आपल्या देवळाली स्टेशनवरतून कृषी रेल या ठिकाणी सुरू झाली. मला असं वाटतं का आपल्या नाशिक जिल्हा हा कृषीप्रधान जिल्हा म्हणून ओळखला जातो. मागच्या अर्थसंकल्पामध्ये कृषीमंत्री व रेल्वेमंत्र्यांनी एकत्रितरित्या आपण शेतकऱ्यांच्या मदत शेतकऱ्यांना भाव मिळावा यासाठी कृषी रेल सुरू करतो अशा प्रकारची घोषणा ज्यावेळेस सुरू केली तर त्यावेळेस आपण त्यामध्ये चर्चेमध्ये भाग घेतला असता आपण नाशिक हा कृषीप्रधान जिल्हा आहे या ठिकाणी अनेक कांदा असेल द्राक्ष असेल खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्यात होतात इतर राज्यामध्ये जातात आणि म्हणून नाशिकला कृषी रेलने जोडावं अशा प्रकारची मागणी केली होती आणि योगायोगाने भारतातली सगळ्यात पहिली कृषी रेल ही देवळाली स्टेशनवरतून पाटणा दानापूर या ठिकाणी 7 ऑगस्टला सुरू झाली. त्यानंतर आता दुसरा साधारण 2-3 उद्या आज शुक्रवार आहे आजही देखील 6:30 ही ट्रेन जाणार आहे. निश्चित मला असं वाटतं का या कृषी रेलमुळे आपल्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निश्चित चांगल्या प्रकारे फायदा त्या ठिकाणी मिळेल. ज्या परंतु त्यामध्ये 2 गोष्टी मला असं वाटतं का हव्यात. त्यामध्ये आपण आपला आपल्या शेतकऱ्याचा माल थेट इतर राज्यातील ग्राहकापर्यंत पोहोचावा यासाठी काही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे आणि त्यामध्ये नाफेड जर आपण पाहिलं तर नाफेडचं जाळं हे संपूर्ण देशभरामध्ये आणि म्हणून नाफेडने जर आपल्या शेतकऱ्यांचा माल विकत घेतला आणि तिकडच्या नाफेड कारण त्यांच्याकडे दुसऱ्या राज्यामध्ये स्टोरेज देखील आहे आणि म्हणून एक पहिली गोष्ट ही शासकीय संस्था असल्याकारणानं इथं काही शेतकऱ्यांना धोका होणार नाही त्यांच्या पैशा संदर्भामध्ये आणि म्हणून मला असं वाटतं की अशा काही उपाययोजना केल्या शेतकऱ्यापासून थेट ग्राहकापर्यंत इतर राज्यातील ग्राहकापर्यंत तर निश्चित यामध्ये शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे भाव मिळेल चांगल्या प्रकारची मदत त्या ठिकाणी मिळेल. जून महिन्यात पावसाला वेळेवर सुरुवात झाली परंतु असमतोल साधला गेला. काही तालुक्यांमध्ये अतिशय चांगला पाऊस तर काही तालुक्यांमध्ये पावसाचं प्रमाण अत्यल्प. मग पाऊस नसल्यामुळे तिथली पिकं पण जळाली आणि जास्त पावसामुळे काही पिकांचं नुकसानही झालं. या दोन्ही संकटांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागलं. जुलै महिन्यामध्ये पाऊस नसल्यामुळे धरणांची परिस्थिती अतिशय बिकट होती. पावसाचं प्रमाण अत्यल्प असल्यामुळे अगदी 30-40% धरणांमध्ये पाणीसाठा उपलब्ध होता.
सुदैवाने आता ऑगस्टचा पाऊस चांगला पडतो आहे. आता धरणांची परिस्थिती चांगली आहे, जवळपास 70-80% धरणं भरली आहेत. परंतु माझी तरीसुद्धा प्रशासनाला विनंती राहील की धरणं भरल्यानंतर छोटे छोटे बंधारे असतील त्याचं योग्य पाण्याचं नियोजन केलं तर भविष्यामध्ये पिण्याचं पाणी असेल, शेतीसाठी पाणी असेल याचं एक चांगलं नियोजन आतापासून होऊ शकतं. आणि ते करणं गरजेचं आहे, कारण ह्या वर्षी एका पाठोपाठ करोना पाठोपाठ हे दुसरं संकटही अनुभवत होतो, परंतु सुदैवाने पाऊस आता चांगला पडतोय, त्याच्यामुळे धरणांची परिस्थिती चांगली आहे. ज्या भागात पाऊस पडत नव्हता त्या भागात अगोदर पाऊस पडला, का जे पूर्व विभागात असेल, मग मराठवाडा विदर्भ किंवा पश्चिम महाराष्ट्रातलं पुणा सातारा सांगली त्या भागात कमी पाऊस असायचा, पण चालू वर्ष सुरुवातीला तिकडं जास्त पाऊस पडला. आणि पश्चिमेला जे काही खरीप शेती होती, मग त्याच्यात जास्त जे आदिवासी तालुके येतात आणि त्यांची शेती ही वरच्या पावसावरच अवलंबून होती, आणि मग त्याच्यामुळे त्यांचे पेर वेळेवर झाले, पण ज्या लागवडी आहेत त्या उशिरा झाल्यामुळं आज तिथली मंडळी थोडीशी, आज जरी व्यवस्थित पाऊस चालू आहे तरी त्या विभागात खरीप शेती ही जवळपास 70% शेती ही नामशेष झालेली आहे. लागवड झालेली शेतीलासुद्धा पीक येईलच अशी परिस्थिती नाही, येईल ती 10-20% पीक येईल. परंतु जो दरवर्षी आपल्याला निव्वळ ह्या नाशिक जिल्ह्याला तरी का जायकवाडी हे भरत नाही असं म्हणून खूप त्रास जो काय होता किंवा पुढचं भविष्य काय राहील हे विचार करावा लागायचा. परंतु आता जायकवाडी हे ऑलरेडी आपल्या इकडच्या पावसाच्या अगोदरच 70% वर गेलेलं आहे, त्याच्यामुळे यंदा 74% झालेलं आहे. यंदा कदाचित उन्हाळ्यात आपल्याला हा पाण्याचा प्रश्न, शेतीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अजिबात अडचणीचा येणार नाही असं वाटतं, आणि म्हणून ही परिस्थिती अतिशय चांगली आहे. फक्त जनता ही कोरोना किंवा मध्यंतरी झालेले जे काही शेतीचे मालाचे व्यवहार असतील त्या दृष्टीनं खूप मोठ्या अडचणीत आहे. तरीही आम्ही शासनाला जे काही या विभागात कमी पाऊस पडला आहे, जिथं खरीप शेती आहे, तिथल्या बाबतीत लोकांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून वेगवेगळे उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. नमस्कार. विजय देवरे नाव आहे माझं. मागच्या वर्षापेक्षा या वर्षी पर्जन्यमान जे आहे ते कमीच आहे. मागच्या वर्षी पर्जन्यमान हे मोठ्या प्रमाणात होतं, ह्या वर्षी त्या कम्पॅरिझनला फार कमी आहे. चनकापूर वगैरे धरणं आता 80% आली आहे. हरणबारी वगैरे 100% भरलेलं आहे. पण रब्बीसाठी जे पाणी राहायला पाहिजे ते राहणार नाही असं मला वाटतं, कारण मागच्या वर्षी जे पाणी, मागच्या वर्षी पावसाळा जो आहे पाऊस जो मोठ्या प्रमाणात झालेला होता, आणि कॅनलही चालू होते. कॅनल चालू असल्यामुळे प्रत्येक चाऱ्या ह्या सोडलेल्या राहायच्या. तसं ह्यावर्षी कॅनल आहे तो काही एवढा चालू नाही आहे, त्यामुळे विहिरींना पाहिजे तेवढं पाणी टिकणार नाही. ह्याच्याकरता जे आहे कॅनल चालू झाला पाहिजे, आणि सर्व नाल्यांना वगैरे पाणी सोडलं गेलं पाहिजे. छोटछोटे जे धरणं बांधलेले 40-50 धरणं आहेत ते भरले गेले पाहिजे, तर हे पाणी टिकेल. मागच्या वर्षी कॅनल चालू असल्यामुळे विहिरींनाही पाणी टिकून राहिलं, आणि रब्बी जे आहे मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात झाले. ह्यावर्षी कॅनलला पाणी जर चालू झालं तर मोठ्या प्रमाणात विहिरींनाही पाणी टिकून राहील, आणि मग गव्हाचं क्षेत्र, काही उन्हाळी कांदा हे मोठ्या प्रमाणात मालेगाव तालुक्यात होऊ शकेल. तरी यावर्षी जे आहे शासनाने रब्बीला काही का असेना, 1-2 पाणी का असेना ते उपलब्ध करून द्यावे, त्यामुळे मग बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये या 10-20 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात त्याचा फरक पडेल. आणि शेवटी यावर्षी कोरोनामुळे बाजारभाव वगैरे फार कमी आहेत, बाजारात जाता येत नाही, सर्व शेतकरी घाबरतात. तरी
करोनामुळे शेतकऱ्यांनी आपली काळजी घ्यावी आणि व्यवस्थित रब्बीसाठी पुढं मोठ्या प्रमाणामध्ये कशी करता येईल याचा शेतकऱ्यांनी विचार करावा. नमस्कार. नमस्कार. मी नंदू त्र्यंबक पडोळ, राहणार सोनेडी बुद्रुक, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. माझं मेजर जे पीक आहे ते द्राक्ष पीक आहे. द्राक्ष पिकाबरोबर मी कांदे, मका आणि सोयाबीन हे पीक घेत असतो. तर मागच्या 15 दिवसापूर्वी जो अतिपाऊस झाला जनरली निफाड तालुक्यामध्ये, तर त्या पिकामुळे द्राक्ष बागेला फवारणी करताना आल्यामुळे आणि खाली जास्त पाणी साचल्यामुळे मुळे अडचणीत आली आणि त्याच्यामुळं डाउनी मिल्ड्यू, करपा या रोगांचं त्याच्यावरती प्रादुर्भाव झाला आणि त्यामुळं पानगळ झाली आणि जे काड्या आहे ना, काड्या मॅच्युरिटी यायला त्याला प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे. त्यानंतर जे मका पीक आहे, मका पिकात पाणी साचल्यामुळं मका छोटी असताना सगळी पिवळी पडून गेली आणि त्यानंतर ते आळीचा पण त्याच्यावर खूप मोठा प्रॉब्लेम झाला. आणि त्याच्यानंतरचं पीक जे सोयाबीनवर तोच प्रॉब्लेम झाला. सोयाबीन पण सडायला लागली अति पावसामुळे आणि त्याच्यावरती ती वाढ खुंटून गेली अति पावसामुळे आणि त्याच्यावरती आळीचा मोठा प्रादुर्भाव झाला. आणि ज्या काही लोकांनी लाल कांद्याचं बियाणं टाकलं होतं ते अति पावसामुळे वाया गेलं आणि आता सध्या पालखेट कॅनल भरल्यामुळं जे पाणी सोडलं पालखेट डाव्या कालव्याला, तर त्याच्या बाजूच्या ज्या काही जमिनी सर्व त्या अति पावसामुळे उकळून गेल्या आता. आणि ऊस नवीन जी लागवड झाली ऊसाची, त्या लागवड नवीन लागवडी झालेल्या ऊसाची अति पावसामुळं पानं पिवळे पडले, सर ऊस पिवळा पडला इथं. सध्या तरी आमच्याकडे जुन्या द्राक्ष बागेतील कामांची गती मंदावलेली आहे. त्यात नवीन रूटस्टॉक डॉगरीच्या बागांमध्ये ग्राफ्टिंग करण्याकरता तयारी सुरू आहे. अँगल करणे, तार ओढणे, बांबू रोवणे अशी काही कामे काही प्रमाणात झाली, काही प्रमाणात सुरू आहेत. त्याबरोबरच आज शेडनेटमध्ये मिरची लागवड चालू होती. तरी गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापर्यंत अतिशय समाधानकारक असा पाऊस झाला. नदी नाले दुथडी भरून वाहत होते, त्या मानाने ह्यावर्षी अजून तरी समाधानकारक पाऊस नाही, अजूनही नद्यांना पूर नाही. सध्याचे ढगाळ वातावरण अतिशय त्रासदायक आहे. रिमझिम पावसाने द्राक्षबागेची पानं सतत ओली राहत आहे. परिणामी द्राक्षबागांवर लेट करप्याचा प्रादुर्भाव सगळीकडे झालेला दिसतो आहे. सूर्यदर्शनही नाहीच, सूर्यप्रकाश नसल्याने ढगाळ वातावरणामुळे मुळीजवळ वापसा अजिबातच नाही. आतापर्यंत द्राक्षबागेत बोर्डोचे 2-2 फवारण्या झालेल्या आहेत आणि वेळेनुसार छाटणी करायची म्हटली तर अजून एका बोर्डो फवारण्याची गरज आहे. त्यासाठी स्वच्छ वातावरण, सूर्यप्रकाशाची आम्ही वाट पाहत आहोत. आणि ही बोर्डो फवारणी अत्यंत गरजेची आहे, कारण ह्या फवारणीमुळे द्राक्षबागेतील पानं टिकायला मदत होणार आहे आणि पानं टिकली तरच काडीची पक्वता अजून वाढेल आणि पक्वता वाढली तर सूक्ष्मघडांच्या विकासासाठी आणि वजनवाढीसाठी मदत होणार आहे. नमस्कार, माझे नाव संकल्पना विजय शिंदे. आत्ता जर म्हणाल तर आमच्या शेतीतील एप्रिल कटिंगची जवळजवळ सगळी मशागत आटोक्यात आलेली आहे आणि ऑक्टोबर कटिंगच्या मशागतीला आमच्याकडनं आता सुरुवात झाली आहे. त्यासाठी बेसल लोस टाकणे, संपूर्ण झाडाला फवारणी करणे अशी आमची मशागत असते. यावर्षी निफाड तालुक्यात तसा पाऊस कमीच आहे, पण गेल्या 10-12 दिवसापासून जो पाऊस सुरू आहे तो हळूहळू जमिनीत मुरतो आहे. त्यामुळे बागेतली जमीन भुसभुशीत झाली आहे आणि पांढरी मुळी डेव्हलप होण्यासाठी अडचण येणार नाही असे वाटते. दुसरे असे की आमचे नवीन लावलेले रोजचे बाग, त्याचे डोळ बांधण्याचे काम आता सुरू झालेले आहे. परंतु यावर्षी भाजीपाला जसे की वांगे, टमाटो, गवार, कारली यांच्यासाठी मारक ठरले, कारण त्याच्यावर व्हायरस आला, त्यामुळे ते उत्पादन निम्म्याने घटले आहे. आणि मागच्या वर्षीचं म्हणाल तर 5 महिने जवळजवळ पाऊस चालू असल्यामुळे जमिनीत शेवाळ साचले होते आणि ज्या कटिंग
सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये व्हायला पाहिजे, त्या कटिंग्स नोव्हेंबर डिसेंबर मध्ये झाल्या आणि द्राक्षाच्या हार्वेस्टिंग लांबणीवर पडली. त्यातही आलेचे द्राक्षांचे पावसाने मोठे नुकसान केले होते व नंतर कोरोना सारख्या महामारीने द्राक्षांचे स्वप्न अक्षरशः धुळीला मिळवले. शेतकऱ्यांना 7 ते 8 रुपये किलोने द्राक्षे विकावी लागले. या एवढ्या आसमानी आणि सुलतानी संकटांना तोंड देऊन शेतकरी परत या हंगामासाठी उभा राहिला. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. गतवर्षी ह्याही वर्षी सिन्नर तालुक्यात मागील काही वर्षाच्या तुलनेमध्ये जो पाऊस व्हायचा तो पाहता अतिशय समाधानकारक पाऊस, चांगल्या प्रकारे पाऊस झालेला आहे. यावर्षी वादळी वा पावसापासून मध्यंतरीच्या काळात त्यानंतर जो पाऊस झाला तो पूर्व पश्चिम सिन्नर तालुक्यात सर्वत्र झाला. मध्यंतरीच्या काळामध्ये पूर्व भागात सिन्नरच्या उत्तम प्रकारे पाऊस झाला. पश्चिम पट्ट्यामध्ये थोडीशी भात लागवडीच्या वेळेस अडचण त्याची नक्कीच आली. सिन्नर तालुक्याची एकूणच भौगोलिक परिस्थिती पाहता आणि जलउद्भव पाहता साधारणपणे 4 धरणामध्ये पाणी साठवलं जातं. त्यापैकी दक्षिण पट्ट्यामध्ये उंबरदरी, भोजापूर, पश्चिमेला साधारणतर मध्यावर कोणंब आणि सिन्नरच्या पश्चिमेला सरदवाडी ही 4 धरणं आहेत. नायगावपासून जवळजवळ शिवडं पांडुर्णी रोडपर्यंत हा पट्टा कडवा धरणाच्या कॅनल तिकडनं गेलेला आहे. अधिक गोदावरी आणि दारणीचं पाणी देखील बऱ्याचशा उपसा जलसिंचन योजना काही प्रायव्हेट काही सहकारी तत्त्वावर झालेल्या आहेत, त्यातून सिंचित होतो. चालू वर्षीचा विचार करता थोडासा पाऊस आता जास्त बरसतो आहे. खरीपाला तो जरी हानिकारक असला, काही पिकांची निश्चितपणे नासाडी जरी होणार असली तरीही भूगर्भातला जलसाठा त्या माध्यमातून निश्चितपणे वाढणार आहे. पूर्व भागातले पश्चिम भागातले जे पाझर तलावांचं जाळं आहे तो साठा मला वाटतं जवळजवळ ह्याही हंगामात फुल भरणार आहे आणि त्या माध्यमातून रब्बीच्या पिकावर अतिशय चांगला परिणाम सिन्नर तालुक्यात ह्या पर्जन्यमानाचा होण्याची शक्यता आहे. अजूनही बरीचशी परतीच्या पावसाची नक्षत्र शिल्लक आहे आणि ती जर गेल्या वर्षासारखी चांगल्या प्रकारे बरसली तर ह्यावर्षी निश्चितपणे चांगला पाऊस होईल. कृपया घरात थांबा, सुरक्षित थांबा. आपली एकंदरीत आर्थिक स्थिती जिल्ह्याची ही या शेतीवर अवलंबून आहे. नाशिक जिल्हा हा शेतीप्रधान जिल्हा आहे आपल्याला माहिती आहे आणि त्या शेतीची परिस्थिती ही पाऊस आणि आपल्या इथले असलेला धरण साठा याच्यावर देखील अवलंबून आहे. इश्यूज आहेत, प्रॉब्लेम्स आहेत, काही कालव्यांचे आहेत, काही ठिकाणी दुष्काळी भागांचे आहेत, पण एकंदरीत हा जर का पावसाळा आपण बघितला, उशिरा जरी सुरू झाला तरी पाऊस या ऑगस्टमध्ये बऱ्यापैकी पडलेला आहे. सगळेजण त्याबद्दल समाधानही व्यक्त करत आहेत. आशा करत आहेत की येणाऱ्या रब्बी हंगामात या पावसाने चांगला आपल्याला फायदा होऊ शकेल, या शेतीची भरभराट या रब्बी हंगामात होईल. खरीप हंगामात काही थोडंसं गेलं आहे, थोडंसं मिळालं आहे, पण पुढचा हंगाम मात्र निश्चितच चांगला जाईल हा हीच आशावाद हा आशावाद घेऊन हा शेतकरी जगतो आहे. आपले लोकप्रतिनिधीसुद्धा काही ना काही प्रयत्न करत आहेत. कृषी रेल आपल्याकडे आलेली आहे, कालव्यांचं कामं व्हावं असं त्यांचं म्हणणं आहे, किंवा एकंदरीतच या पीक परिस्थितीला शासनाने काहीतरी हातभार लावावा असंसुद्धा त्यांना वाटतं आहे. त्याच्यामुळे निश्चितच शासन दरबारी नाशिक जिल्ह्याचं हे म्हणणं मांडलं जाईल याची आम्ही खात्री बाळगतो आणि शेतकरी राजा हा उभारी धरून परत उभं राहील. पाऊस आलाय म्हणून ना सुखावेल, आनंद होईल, पण येणाऱ्या रब्बीकडे त्याचं लक्ष लागलेलं राहील. या कट्ट्यात तुम्ही सगळेजण सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद.